2016 हार्ली डेविडसन 48। बरेच ॲक्सेसरीज लावलेत मी बाईकला आणि थोडेफार मॉडिफिकेशन्स पण केलेत, तर मी विचार केला एक व्हिडिओ करतो डिस्क्राईब करायला की काय काय चेंजेस आणि मॉडिफिकेशन्स केलेत मी बाईकवर। सर्वात आधी आपण इकडून चालू करू। हार्ले डेविडसन ओरिजिनल जो लाईट होता नॉर्मल बल्ब होता, तर मी हा डे मेकर लावला आहे। बरेच वर्ष झाले डे मेकर लावून, मला वाटतं नवीन आणली तेव्हाच लावलेला। सो खूप पॉवरफुल लाईट आहे हा, स्पेशली रात्री खूपच फायदा होतो ह्याचा, ह्या लाईटचा। नॉर्मल जो स्टॉक लाईट होता ना हार्ले डेविडसनचा बल्ब, त्याच्याने रात्री काय दिसायचं नाही। सो म्हणून मी हे अपग्रेड केलं। सो तुम्हाला जर का एक चांगला डिसेंट लाईट पाहिजे असेल रात्री चालवताना, तर मी हायली रेकमेंड करतो की तुम्ही हा डे मेकर लावून घ्या। डे मेकर म्हणून हार्लीचंच प्रोडक्ट आहे आणि ह्याच्यामध्ये मला वाटतं दोन टाईप्स येतात, एक ब्लॅक हे जे मिरर फिनिश आहे मध्ये, ते दुसरं एक व्हर्जन येतं ते ब्लॅक आहे, ब्लॅकआउट व्हर्जन। तर मी हा प्रीओन घेतलेला, मी हा ब्रँड न्यू नव्हता घेतला फ्रॉम हार्ले डेविडसन, एका ओनरला विकायचं होतं त्याच्याकडून घेतलेला मी, पण सो फार सो गुड, नो इश्यूज आत्तापर्यंत, आणि आता मला वाटतं 5-6 वर्ष झालेत घेऊन। सो खूप चांगला लाईट आहे आणि खूप पॉवरफुल। डे टाईम रनिंग लाईट्स म्हणजे लो बीम हा आणि हा चालू असतो, आणि हाय बीम हे 3 चालू होतात। खूप पॉवरफुल लाईट आहे। सेकंड जे मॉडिफिकेशन होतं, आधी नंबर प्लेट इकडे होती अशी लावलेली, ते मी काढून इकडे लावली आहे, जरा क्लीन लुक येतं बाईकचं। मग थर्ड मॉडिफिकेशन जे मी ॲक्सेसरीज जे लावलेत हे हायवे पॅक्स आहेत, हे त्याला पण झाले 6 वर्ष। सुपर्ब आहेत हे, स्पेशली आपण टुरिंग वगैरे करताना ना आपण पाय असे ठेवू शकतो, असे पाय ठेवू शकतो किंवा जरा खालती असे ठेवू शकतो, असे ठेवू शकतो किंवा असे ठेवू शकतो, तर खूपच कम्फर्टेबल आहेत हे स्पेशली टुरिंग करताना। तर मी हायली रेकमेंड करतो की तुम्ही हे लावून घ्या, हायवे फुटपॅक्स। ह्याच्यामध्ये पण बरेच टाईप्स येतात, पण जे आणि हे हार्ली प्रोडक्ट आहे, हे मी ब्रँड न्यू आणलेलं, पण हे सर्वात स्वस्त जे हायपॅक्स आहेत, हायवे फुटपॅक्स आहेत, ते हे आहेत। ह्याच्यावरून बरेच व्हरायटीज येतात, जे हे जे आहेत ना मिनी फुटबोर्ड्स, हे पण तुम्ही इकडे लावू शकता, पण ते महाग होते म्हणून मी हे लावले। तिसरं जे मॉडिफिकेशन आहे ते मी आता रिसेंटली केलं आहे, इकडे रिफ्लेक्टर होता तर रिफ्लेक्टर काढला आहे दोन्ही साईडचा, म्हणून एक चांगलं लुक येतं आहे बाईकला, कम्प्लीट ब्लॅकआउट लुक येतं आहे। चौथं मॉडिफिकेशन हे मी लावून घेतलेले मिनी फुटबोर्ड्स इकडे फॉर द रायडर अँड फॉर द पॅसेंजर। त्याच्याने काय होतं, आधी जे ओरिजिनल जे हार्लीचे फूड पॅक्स होते ना ते असे छोटे होते, असे थिन सिलेंड्रिकल, तर ह्याच्याने खूप फरक पडतो, कारण का तुम्ही यू कॅन इमॅजिन की आपण फीट असे रेस्ट करू शकतो किंवा असे रेस्ट करू शकतो, हे खूप कम्फर्टेबल आहेत। नेक्स्ट मॉडिफिकेशन इज द हॉलिवूड हँडल बार्स, दिस इज ऑल्सो हार्ली प्रोडक्ट। ओरिजिनल जे हँडल बार होतं हार्ले डेविडसन 48 ते मला जरा अनकम्फर्टेबल वाटायचं, तर मी हे लावून घेतलं, आणि दिस इज आयडियल फॉर टुरिंग, स्पेशली लाँग डिस्टन्सवर आहे ना, खूप कम्फर्टेबल चालवायला, खूप चांगलं वाटतं, आणि त्याचा लुक पण असा आहे की 40s 50s हार्ली बॉबर असायची त्याचा लुक दिलं त्यांनी। नेक्स्ट हे ॲक्सेसरीज लावून घेतलं आहे मी रॅम माउंट्स, मी हे हायली रेकमेंड करतो, कारण का इकडे आपण मोबाईल जर का ठेवला, मोबाईलचं माउंट आहे
आणि हे पण लावायची गरज नाही, पाठीमागे जे रबर हे माउंट आहे ते पण लावायची गरज नाही, आणि 80, 90, 100 स्पीडवर पण मोबाईल पडत नाही. खूप ट्राईड अँड टेस्टेड आहे हे प्रोडक्ट, मेड इन USA, रॅम माउंट्स एक्स ग्रुप. खूप छान आहे प्रोडक्ट. नेक्स्ट जे ॲक्सेसरीज लावलेत मी ते आहे टूरिंग सीट. ज्या सीटचं नाव आहे सनडाऊन, हा पण हार्ली प्रोडक्ट आहे, आणि ओरिजिनल जे सीट्स होते हार्ले डेविडसन 48 सिंगल सीट सोलो सीट होता, आणि ते सिटीमध्ये ट्रॅव्हल करताना ठीक आहे, पण थोडं पण जर का लाँग डिस्टन्स करायला गेलं ना तर पाठ दुखायची, म्हणून हे सीट लावून घेतलं. जर का कोणालाही सीट पाहिजे असेल आणि जर का तुम्ही सर्च करत असाल फॉर अ टुरिंग सीट ऑन अ स्पोर्ट्सटर, तर मी हेच सीट रेकमेंड करीन. ब्युटिफुल सीट, आणि तुम्ही बघाल की किती कुशनिंग दिलं आहे, त्यामुळे खूपच कम्फर्टेबल. नेक्स्ट ॲक्सेसरीज जे मी लावून घेतली ते हे आहे हे बॅकरेस्ट, दिस इज फॉर द पिलियन. हे पण हार्ली प्रोडक्ट आहे, हे पण खूप उपयोगी होतं, कारण का जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता तुम्ही तुमची बॅग इकडे ठेवू शकता आणि देन यू कॅन टाय द बॅग. माझ्याकडे ना ते कॅरियर पण आहे जे इकडे फिट होतं, असं कॅरियर पण आहे. त्याच्यावर मी काय जर का फ्युल टँक फ्युल जेरी कॅन ठेवायचा असेल किंवा तिकडे पण अशी बॅग हॉरिझॉन्टल ठेवायची असेल तर मी असं टाय करू शकतो. ते आफ्टर मार्केट आहे, ते हार्ली प्रोडक्ट नाही आहे. नेक्स्ट जे मी लावलं आहे ते आहे स्क्रीमिंग ईगल स्लिपॉन्स, फक्त स्लिपॉन्स लावलेत मी. हे माझं रिसेंट ॲडिशन आहे, हे मी लावलेलं जेव्हा मी देहरादूनला होतो. तर स्टॉक जो आवाज आहे हार्ली डेविडसनचा तो जरा कमी आहे, म्हणजे लाईट आहे, आणि हा जो लावला आहे तो कमी पण नाही आहे आणि जास्त पण नाही आहे, इट इज जस्ट राईट. माझ्याकडे आधी हे होते वॅन्सन हाईन्स, तर वॅन्सन हाईन्स खूपच लाऊड असायचे आणि कुत्रीवर सगळी पाठीमागे लागायची माझ्या रस्त्यावर, तर खूप लाऊड होतं ते आणि कानामध्ये पण खूप असं लाऊड वाटायचं. हे कसं नंतर मी या व्हिडिओच्या एंडिंगला चालू करीन बाईक, मग तुम्हाला आवाज कळेल किती येतो. खूप छान आहेत आणि स्टॉकसारखेच दिसतात, पण स्क्रीमी ईगल्सचं मेक आहे, सो खूप छान आवाज येतो. दुसरं मी जे मॉडिफिकेशन केलं आहे, मॉडिफिकेशन म्हणजे ॲक्सेसरीज जे लावलेत ते आहे स्क्रीमिंग ईगलचे वायर्स. हे जे दोन आहेत ते जरा फॅट आहेत ओरिजिनल स्टॉक हार्लीवर जे याचे त्याच्याहून जरा फॅट आहेत. मी स्पार्क प्लग्स पण लावलेत स्क्रीमिंग ईगलचे, त्याच्याने पण मला असं वाटतं आहे आवाजामध्ये पिकअप फरक पडला आहे आणि पिकअपमध्ये थोडाफार फरक पडला आहे. शेवटचं जे मॉडिफिकेशन केलं आहे ते एअर फिल्टर टाकलं आहे मी, इट इज अ रिप्लेसमेंट एअर फिल्टर. आणि हा एअर फिल्टर KNN आहे, KNN एअर फिल्टर, आणि हा रिप्लेसमेंट एअर फिल्टर आहे, त्यामुळे मी काय ECM काय चेंजेस केले नाही आहेत. ECM हार्लीचंच आहे, आफ्टर मार्केट काय ECM वगैरे टाकलं नाही आहे मी, कारण का असं मला वाटतं की जर का रिप्लेसमेंट फिल्टर असेल आणि फक्त जर का स्लिपॉन चेंज केलेत तर ECM चेंजेस करायची अजिबात गरज नाही आहे. तर असे मी हे माझ्या बाईकमध्ये चेंजेस केलेत स्पेशली माझ्यासाठी, कारण का मी थोडंफार टुरिंग पण करतो बाईकवर, तर त्यामुळे ही जी स्टॉक 48 आहे ती एकदम कम्फर्टेबल झालेली आहे माझ्यासाठी. आणि ऑफकोर्स हे पण मी चेंज केलं, आधी ते नंबर प्लेट इकडे असायची खालपर्यंत असायची, तर ते मी जस्ट फॉर लुक्स ते मी काढून टाकलं आहे पूर्ण असेंब्ली आणि इकडे नंबर प्लेट स्टिकर लावला आहे मी. तर हे सगळे चेंजेस आहेत माझ्या हार्लीचे जे मी केलेत
तर तुमचं पण ओपिनियन द्या मला आणि मला सांगा तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल। तर शेवटचं आहे ते मी माझी बाईक स्टार्ट करतो, तुम्हाला आवाज दाखवतो। जास्त पण नाही आहे, कमी पण नाही आहे, इट इज जस्ट राईट। आता जरा इंजिन कोल्ड आहे म्हणून आयडल जरा जास्त आहे, पण एकदा इंजिन वॉर्म झालं की जरा आयडलिंग कमी होईल।